कोल्हापूर जिल्ह्यातील रेमडेसिवीर मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात तुटवडा जाणवत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये कोल्हापूरमधील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रेमडेसिवीरचा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात जीवनदायिनी ठरलेले रेमडेसिवीर या इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छडा लावलाय. योगीराज राजकुमार वाघमारे आणि पराग विजयकुमार पाटील या दोघांकडून इंजेक्शनच्या 11 बाटल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. इंजेक्शनची टंचाईचा गैरफायदा घेऊन हे दोघे प्रत्येकी 18,000 रुपयाला इंजेक्शन काळाबाजारात विक्री सुरू केली होती. याबाबतची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी PI तानाजी सावंत यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी इथल्या ससाणे मैदान सापळा रचून या दोघांच्याकडून इंजेक्शनसह मुद्देमाल हस्तगत करून अटक केली आहे.